सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर उज्जैन सिरीजच्या पार्ट टू मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज उज्जैन मधला आमचा दुसरा दिवस आहे. आणि आता बघू, आता आम्ही उज्जैन मधले बाकीचे इतर ठिकाणी जे कोणते मंदिर आहे ती सर्व आता मंदिर फिरणार आहोत. आणि उज्जैन म्हणजे एकदम देवभूमी सारखंच आहे. जसं उत्तराखंड आहे तसंच उज्जैन आहे अशी मान्यता आहे की आपण जर तांदळाची एक गोंद जरी घेऊन एक एक शीत तांदळाचा जर एका मंदिरात ठेवलं ना तरी सुद्धा संपणार नाही ती गोंद, की एवढे एवढे मंदिर आहेत. आता नाश्ता वगैरे करून मस्त पैकी, जो कालचा ज्यांनी आणि माझा कालचा ब्लॉग बघितला असेल पार्ट वन, जो रिक्षावाला होता तो खूप चांगला होता ऍक्च्युली ऑटोवाला आमचा. तर आम्ही आता काल नंबर वगैरे घेतलाय त्याचा आणि त्यालाच आता फोन करून आता बोलवणार आहोत. पहिला आता थोडीशी बाई नाश्ता पेट पूजा करून घेतो. आपला स्वीट्स म्हणून आहे. आता आम्ही इथे आलेलो आहोत. ऑलरेडी सगळेजण बसलेले आहेत. हे बघा पाऊस भरपूर आलेला आहे गाईस. मस्त असं एक्सपिरियन्स करतोय आम्ही उज्जैनचा पाऊस. हे बघा वातावरण अशा प्रकारचं वातावरण आहे. नाश्ता वगैरे करून आता परत आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलेलो आहे. आता हे गुड्डू शुभांगी आहे, तर वेट करत आहे की कधी हा पाऊस वगैरे जाईल. आम्ही परत निघालेलो आहे. डॅडी गुड्डू विशाल या रिक्षामध्ये आहेत आणि आमची कालची ही रिक्षा आहे. कालचे ड्रायव्हर आहेत आमचे. आणि आता आम्ही इस्कॉन टेम्पलला चाललोय. आता आम्ही इस्कॉन टेम्पलला पोहोचलेलो आहोत. इकडची एंट्रन्स आहे आणि हे बघा डॅडी आहे गुड्डू विशाल. आणि एकदम छान आहे बघा मंदिर. आणि आता थोड्याच वेळामध्ये आरती सुद्धा चालू होणार आहे. मंदिर परिसर किती छान दिसत आहे बघा. बघा फुलं वगैरे एकदम छानच वाटत आहे. मी 20 मिनिटांमध्ये पोहोचलेलो आहो इथे मंदिरामध्ये. वातावरण बघा किती छान आहे, किती हिरवळ आहे बघा. आणि मस्त आहे की आता आम्ही शनी मंदिरामध्ये निघालो आहे. हे बघा आता आमची इथे रिक्षा आहे. Orange.
ये सबसे प्राचीन मंदिर है। राजा विक्रमादित्य जो थे उन्होंने नवग्रह देवता का न्याय करा था, सूर्य पे सुन्ने को बिठाया था, चंद्र पे चांदी को बिठाया था, रात दशक पे राहु केतु को बिठाया था और सब में हेटा सब में छोटा स्थान लोहे का शनि महाराज को दिया था। तो शनि जी कहे सुनन अब तो सुजान, सब में कियो मोहि अपमान, कहां जान मोहे तले बिठायो, मैं तो सब में सदा सबायो। राजन को 17 महीने तक रहता है, को 18 महीने तक रहता है, पर मैं तो 7.5 वर्ष तक का राजा हूँ। अगर मैं इंसान पे आता हूँ तो 7.5 वर्ष तक राज करता हूँ मैं, 2.5 वर्ष तक मस्तक पे तो मति मलिन कर देता हूँ, 2.5 वर्ष तक उदर पे पेट पे रहता हूँ तो पेट के विकार उत्पन्न कर देता हूँ, और 2.5 वर्ष तक चरण पे तो इंसान को मैं टिकने नहीं देता मैं। पर तुम न्याय पे राजा हो तो मेरे को मान्य है, पर जब तुम पे साढ़े साती आएगी, जब तुमको पता चलेगा कि नवग्रह में सब में श्रेष्ठ कौन है, तो चंपावती नगरी में 7.5 वर्ष तक उन्होंने कष्ट भोगे, चोरी का इल्जाम तक लगा और 4 ही हाथों तक कट गए थे उनके। और जब कष्ट भोग करके यहाँ पे आए तो यहाँ आकर के अपनी गलती सुधारी थी। प्रथम यहाँ पे शनि महाराज की स्थापना करी है और आसपास पूरे नवग्रह देवता की स्थापना करी है, और ये मंदिर पूरा वायुमंडल के द्वारा स्थापित है। बीच में सूर्यनारायण भगवान है और आसपास ही पूरे ऑल पैटर्निया से पूरे, और यहाँ पे 3 नदियों का संगम है, शिप्रा, ख्याता और गंडकी, इसलिए ये त्रिवेणी है, और संगमेश्वर महादेव की यहाँ पे स्थापना है। और जिस ग्रह का जैसा प्रभाव है वैसे ही यहाँ के गुम्बज है, और यहाँ पे आपको गणेश जी महाराज है, बीच में शनि महाराज है और पास में ढैया शनि महाराज है। आपको अलग से कहीं भी ढैया शनि महाराज के दर्शन नहीं होंगे, सिर्फ ढैया शनि महाराज यहीं पे विद्यमान है, और ऊपर बालाजी महाराज, हनुमान जी महाराज है, और नीचे शिवलिंग स्वरूप स्थापना है, और आसपास पूरे नवग्रह देवता भी शिवलिंग स्वरूप स्थापित है यहाँ पे। और शनिश्चरी अमावस्या पे यहाँ पे 2.5 से 3 लाख पब्लिक का मेला भराता है। यहाँ पे पुराने वस्त्र छोड़ करके यहाँ से नए वस्त्र धारण करके जाया जाता है, और यहाँ पे दर्शन मात्र से सब कष्टों की निवृत्ति है, और जब ये बुलाते हैं तो ही यहाँ पे आना हो पाता है। जय शनिदेव। आया अपना पूरा स्ट्रक्चर नवग्रह देवता पे ही चलता है, तो जैसे ये चलाते हैं वैसे ही अपना जीवन यापन चल रहा है। आई लव गाइस, तर अशी ते गोष्ट आहे। तर गाईज बघा, आता रस्त्यावरती कोणीच नाही, फक्त आमचीच रिक्षा, आणि आजूबाजूचं वातावरण किती छान आहे बघा, सगळं सोयाबीन आहे इथे, सोयाबीनची शेती आहे इथे, डॅडींचा डान्स चालू आहे तिथे रिक्षामध्ये, व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये। आता आम्ही चिंतामणी गणेश मंदिरच्या इथे पोहोचलेलो आहोत, आणि कमीत कमी आपल्या इथून एक 1/2 पाऊण तास तरी लागला आम्हाला इथे यायला, आणि ह्या मंदिराचं खूप वैशिष्ट्य आहे। अरे लक्ष्मण बावड़ी है, जहाँ लक्ष्मण जी ने तीर चला के यहाँ बावड़ी की स्थापना करी थी, और ये विघ्नहर्ता गणेश जो भगवान श्री राम ने अब स्थापना करी थी, और ये चिंतामणि गणेश मंदिर है जो स्वयं भगवान श्री राम के हाथों से स्थापना हो रखी है। यहाँ पे शुभ कार्य सभी यहीं पे होते हैं। बड़े चिंतामणि गणेश जी सारी चिंता दूर करते हैं, ये दूसरे इच्छामणि गणेश जी सारी इच्छा पूरी करते हैं, यह सिद्धि विनायक गणेश जी सब कार्य सिद्ध करते हैं। ये भगवान राम लक्ष्मण माता जानकी के हाथ से स्थापना किया हुआ मंदिर है, यहाँ एक साथ 3 गणेश जी विराजमान हैं, चिंतामन इच्छामन सिद्धि विनायक। मनोकामना के लिए धागा बांधते हैं, उल्टा स्वास्तिक बनाते हैं, यहाँ साल में 365 दिन शादियाँ होती हैं हमारे यहाँ मंदिर में, किसी का मांगलिक कार्य नहीं हो रहा हो तो यहाँ आने से मांगलिक कार्य भी होने लग जाते हैं। सबसे पहला निमंत्रण गणेश जी को झड़ता है, यहाँ पर कोई नया वाहन आता है तो पहले यहाँ लेके लाते हैं, नई फसल आती है तो धान चढ़ाने आते हैं किसान। विनायकम गुरु भानु ब्रह्म विष्णु महेश्वरम सरस्वती कम्यादो सर्व कामा सिद्ध, बोलो गणपति मोटा, बोलो गणपति मोटा, गणपति मोटा, मेरे जीवन में मेरे परिवार में मेरे जीवन में कभी नहीं आटोटा। पंडित ने मला हार वगैरे असं घातला आणि चांगले आशीर्वाद वगैरे दिले, तर एकदम मस्त वाटलं। हे बघा गाईज किती मस्त वातावरण आहे बघा।
पण अरे पाऊस चालू आहे, पाऊस भरपूर चालू आहे, बघा नदी केवढी मोठी आहे. आणि हे पहिला हे मंदिर दिसतंय, हे ओरिजिनल मंदिर होतं पहिल्याचं. आणि ही शिप्रा नदी आहे बघा, पावसामुळे किती भरलेली आहे. आणि बघा भूकी माता का दरबार. हे जो आप देवी देख रहे हो, दो देवियां हैं, भूकी माता और भुवनेश्वरी माता, दोनों बहनें हैं. और इनकी स्थापना जो है सम्राट राजा विक्रमादित्य ने करी. और ये जो देवी है पहले अवंतिका नगरी के अंदर ही रहती थी, जिसे आज हम उज्जैन के नाम से जानते हैं. इसका पौराणिक नाम अवंतिका है. और नवरात्रि के समय पे यहाँ जो पीछे आप दीप स्तंभ देखे आपने, दो नौ दिन प्रज्वलित होते हैं वो दोनों नवरात्रि में. और हर नवमी के दिन यहाँ पे महानवमी के दिन भंडारा होता है, महाआरती होती है. और आसपास के क्षेत्र के लोग यहाँ पे आके पार्टी वगैरह करते हैं, क्योंकि यहाँ कोई प्रतिमंदिर नहीं है मांस मदिरा पे, तो यहाँ आके वो आप मांस मदिरा बना के खा भी सकते हैं. ये इनकी पूरी विशेषता है माता. ये चक्रतीर्थ शमशान है और ये माँ शिप्रा है. नदी का पूर्ण स्तर भर चुका है पानी का, और यहाँ बम बम नाथ जी विराजमान रहते हैं वहाँ पे चक्रतीर्थ शमशान में. और पानी का बहाव देख लो, ये इतना ऊँचा चला गया पानी, 2 फीट पानी ऊँचा चला गया इसमें. और इधर ये रामघाट, ये छोटा पुल से पानी ऊपर जा रहा है वहाँ. और रामेश्वर महादेव बड़ा पुल, रामघाट, नरसिंह घाट. जब भगवान श्री राम अवंतिका नगरी आए थे उज्जैन में, उस समय भगवान श्री राम ने यही रामघाट पे दशरथ जी का पिंड दान करा था, तो उसी नाम से विख्यात हुआ है रामघाट, जहाँ पे भगवान श्री राम ने अपने हाथ से रामेश्वर महादेव की भी स्थापना करी, जो अवंतिका नगरी में आज भी विराजमान है शिप्रा तट पे. ये महाकाल के सेनापति काल भैरव मंदिर, 52 भैरव में से महाकाल भैरव जो है सबसे श्रेष्ठ है. उसके बाद में विक्रांत भैरव, विक्रांत भारत में बटुक भैरव महाराज, जिनके की तांत्रिक विद्या सारी यहीं होती है. तो तंत्र तांत्रिक जितने बड़े बड़े तांत्रिक जो लोग हैं यहीं आके पूजा पाठ आराधना सिद्ध अपनी जो तंत्र साधना है सब सिद्ध करते हैं. मतलब आज हम आगे दिसत असेल इथे काय चालू आहे. आणि तुम्ही किती पण बंगल्यामध्ये राहा, कोणत्याही घरात राहा, आणि पैशाची मिजास करा. मिजास हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण की मी हा शब्द ऐकलेला आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो. किती जरी आयुष्यात तुम्ही काय जरी केलं, पैशाची मिजास केली, बंगल्यात राहा, तुमच्याकडे गाडी असू दे, घोडा असू दे, काही असू दे, पण शेवटी ना सर्वांनाच ह्या पत्राखाली यावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा, समजलं? त्यामुळे व्यवस्थित राहावा, समजलं? माणूस बघा घेऊन जाताना काहीच घेऊन नाही जात, समजलं का? म्हणून पैशाची मिजास, कारण मिजास मी हा शब्द का सारखं बोलतो, कारण की मला सगळं माहिती आहे की काय असतं काही नसतं. सोबत व्यवस्थित राहायचं, कोणाला उठून सुटून काही नाही बोलायचं, समजलं? शेवटी या पत्राखाली सगळ्यांना येणार आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पण. हे बघा, आणि इथे खाली विक्रांत भैरवचं मंदिर आहे, पण आता भरपूर पाऊस येत आहे त्यामुळे काय खाली जाऊ नाही शकत, तरी तुम्हाला दाखवतो. समोर दिसत आहे हे विक्रांत भैरवचं मंदिर आहे. ज्यांनी माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल त्यांना माहिती असेल. आता पूर्ण मंदिर बघा पाण्याच्या पाण्यामध्ये गेलेलं आहे. तर आता मी सती माता मंदिरमध्ये निघालो आहे, माँ सती माता मंदिरमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. जो शमशान है अंकलेश्वर, स्कंद पुराण के हिसाब से माना जाता है कि जो भी यहाँ पे कोई चिता जलती है तो उसको विक्रांत सरकार स्वयं अपने मतलब मोक्ष की प्राप्ति करवाते हैं. आमचे आजचे हे दोन ड्रायव्हर होते. आणि आपण अशा ठिकाणी जेव्हा देवदर्शनासाठी जातो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या व्यक्तीला त्या ठिकाणाची माहिती असते त्या व्यक्तीला तुम्ही सोबत घेऊन जायचं असतं, कारण की आपल्याला जेवढी माहिती नसते तेवढी त्यांना माहिती असते, ते तेवढी त्यांचं रोजचं काम असतं. तर आता आम्ही थोडंसं आता हॉटेलवरती रेस्ट करणार आहे आणि मग शिप्रा नदीच्या आरतीसाठी जाणार आहे. जय श्री महाकाल. फ्रेश वगैरे थोडं झालेलो आहोत आणि आता आम्ही शिप्रा नदीच्या आरतीसाठी आता निघालो आहे. एकदम मस्त असते आरती ती, तुम्ही बघा तुम्हाला सुद्धा आवडेल. 5 ते 10 मिनिटं लागतील आम्हाला पोहोचण्यासाठी. आणि आरतीचं टायमिंग 5:30-6 असं आरतीचं टायमिंग असतं, पण आता वाजलेले आहेत 5:33 झालेले आहेत आणि आम्ही आता लवकरच निघालो आहे, कारण की गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आलेलो
तेव्हा लवकर जरा अंधार पडलेला आणि त्यामुळे आरती पण त्यांनी लवकर घेतली. पाऊस जेवढा झालाय ना, पाणी बघा कुठपर्यंत आलं, हे बघा एवढं पाणी आलंय. आम्ही गेल्या वेळेस आलेलो तेव्हा एवढं पाणी बिणी काहीच नव्हतं आणि आता बघा गाईस पाणी बघा, हे सगळी मंदिर बघा ही पाण्याखाली आहेत. बघा अतिप्राचीन धर्मराज चित्रगुप्त मंदिर रामघाट, आता हे बघा हे मंदिर बघा पूर्ण पाण्याखाली गेलंय. म्हणजे मंदिराचं द्वार बघा, दरवाजा बघा, समोर दिसतंय ना इथे, तर इथे जायला असा ब्रिज आहे, तो ब्रिज पूर्ण पाण्याखाली गेला. आता गेल्या वेळेस आम्ही गेलेलो त्या ब्रिजच्या पलीकडे, तर पूर्ण तो ब्रिज सध्या आता पाण्याखाली गेलेला आहे. जय श्री महाकाल. ब्रह्म हत्या उपासिनी मोक्षदायिनी शिप्रा. हम यहाँ राम घाट पे खड़े हुए हैं. राजा रामचंद्र जी ने यहाँ पे अपने पिता दशरथ जी के पिंडदान किए थे और यहीं पे राजा रामचंद्र जी ने रावण का वध किया था. इसी स्थान पे स्नान करने से राजा रामचंद्र जी को मोक्ष की प्राप्ति हुई थी. ब्रह्म हत्या उपासिनी मोक्षदायिनी शिप्रा, ये राम सीढ़ी है, इसी पे से राजा रामचंद्र जी उतर के आए थे और मोक्षदायिनी शिप्रा में स्नान किया था. यहाँ पे पिंडदान और पितरों के मोक्ष के लिए श्राद्ध कर्म किया जाता है. ये पिशाच मुक्तेश्वर महादेव है जो हमारी 71 पीढ़ी में यदि कोई प्रेत योनि में हो तो उस प्रेत योनि से मुक्ति मिलती है. इसलिए यहाँ पे जल दूध चढ़ाया जाता है, इनके दर्शन किए जाते हैं. और ये सामने जो है भारतवर्ष का नागाओं का सबसे बड़ा अखाड़ा है जिसको जूना अखाड़ा कहते हैं. इसकी एक शाखा नील गंगा है. नील गंगा क्यों है? क्योंकि स्वर्ग लोक से गंगा माता को जब भागीरथ ऋषि लेकर के आ रहे थे, अति वेग से जब गंगा महारानी आई तो कपिल मुनि के कुछ शिष्यों के प्राण हर लिए थे. प्राण हरने के बाद जगत की पाप नाशनी पतित पावनी गंगा महारानी को ब्रह्म हत्या का दोष लगा. माता गंगा यहाँ पे नीले वर्ण में उत्पन्न हुई, श्राप के कारण नीली हो गई थी. इनकी जो शाखा है नील गंगा वहां उत्पन्न हुई. माता शिप्रा से उन्होंने प्रार्थना की, देवी मुझे ब्रह्म हत्या के दोष से मुक्त करो. माता गंगा ने शिप्रा माता में स्नान किया. शिप्रा माता ने गंगा माता को ब्रह्म हत्या के दोष से मुक्त किया. शिप्रा माता गंगा माता की बड़ी बहन है, तिल मात्र ज्यादा पुण्य है. ये ब्रह्म हत्या उपासिनी मोक्षदायिनी है, ब्रह्म हत्या निवारिणी मोक्षदायिनी शिप्रा है और गंगा माता पापनाशिनी है. यही स्थान है सप्तपुरियों में से, काशी कांची अवंतिका मथुरा द्वारिका सप्तपुरियों में से एक अवंतिकापुरी है. ऊपर हरसिद्धि शक्तिपीठ है जो 52 शक्तिपीठों में से एक है. दक्ष प्रजापति के हवन कुंड में माता जब सती हुई थी तो नैना देवी में नैन गिरे थे, ज्वालाजी में जीवान गिरी थी, कंगड़ा में कंगन गिरा था, कामाख्या में योनि गिरी थी, चिंतपूर्णी में चरण गिरे थे, यहाँ पे माँ की कोनी गिरी थी. शक्तिपीठ और ज्योतिर्लिंग दोनों यही है. यही वो स्थान है, पुण्य नगरी है ये, और यहीं पे सारे पितृपक्ष में अपनी मनोकामना के लिए यहाँ आरती होती है. आम्ही शिप्रा नदीची आरती वगैरे करून आलो होतो, तिथपर्यंत तुम्ही बघितलं होतं आणि त्यानंतर आम्ही डायरेक्टली हॉटेल रूमवरती गेलो आणि डायरेक्ट झोपलो. आता नेक्स्ट डे आलेलो आहे आणि आता हरिसिद्ध माता मंदिरात आता निघालोय. ती चालू आहे आणि हे बघा इथे बाबा बसलेले आहेत. हे शक्तिपीठ माता हरसिद्ध देवी का मंदिर आहे और पवन शक्तिपीठों में से एक प्रमुख स्थान है. यहाँ पर माता सती की कोहनी यहाँ पर गिरी थी, है ना. बीच में माँ हरसिद्धि देवी, पीछे अन्नपूर्णा माता है, नीचे महाकाली माता है, मंगल चंडिका देवी. राजा विक्रमादित्य उनकी आराध्य देवी माता हरसिद्धि देवी है. 11 बार उन्होंने अपना मस्तक माँ को अर्पण किया था और इन्हीं के आशीर्वाद से चक्रवर्ती सम्राट हुए थे राजा विक्रमादित्य. आम्ही हरिसिद्ध माताच्या इथून आता थोडंसं असं लोकल शॉपिंग मार्केट वगैरे थोडं फिरायला आलोय.
आणि या गल्लीमध्येच आहे सर्व मार्केट. बघा ही पूर्ण गल्ली आहे, सगळं लेडीजच कलेक्शन आहे बघा इकडे. आणि आम्ही नुसतं उभं आहे तिघ जण, आमच्यासाठी काहीच नाही इथं. त्याची शॉपिंग तरी बघा, बांगड्या नुसत्या बांगड्या. आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर त्यांनी हे सर्व इथे बघा कसं छान पैकी इथे सर्व त्यांनी असं आपल्याला शो केलेलं आहे कोणत्या कोणत्या स्टेट मध्ये आहे ते. हे बघा गाईस किती छान वाटतं बघा. हे बघा इथून समोर आलत ना, हे महाकालेश्वर भक्त निवास आहे बघा इकडे समोर, एकदम छान आहे. आणि हे समोर दिसतंय ते भारत माता मंदिर आहे. आता आपण तिकडे जाणारच आहोत, एक हार्डली 4 ते 5 मिनिटं लागतात फक्त आपल्या हॉटेलवरून. आपलं हॉटेल मंदिराच्या समोरच आहे, त्यामुळे आम्ही असं प्राईम लोकेशन असं सिलेक्ट करतो नेहमी हॉटेलचं. हे बघा सगळे आहेत. आणि जसं तुम्ही हे भारत माता मंदिर आहे ह्याच्या इथून बाजूला आलात तर समोर दिसतंय ते महाकाल कॉरिडोर आहे. ते बघा डॅडी पुढे चालतायत, बाकीचे सगळे पुढे गेलेत. हे बघा हे बघा संपूर्ण परिसर जो आहे तो महाकाल कॉरिडोरचा आहे. हा देव बघा कोणता आहे, येळकोट येळकोट जय मल्हार. महाकाल कॉरिडोर वगैरे सर्व फिरून झालंय. मी काय जास्त काही शूट केलं नाही, कारण की ज्यांनी माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल त्यामध्ये मी पूर्ण महाकाल कॉरिडोर पूर्ण दाखवलेला आहे. आरती चालू आहे आणि मंदिर ते बघा तिकडे ते मंदिर आहे. आणि इकडे बघा सर्व लोक बघा रस्त्यावरती उभं राहूनच आरती घेत आहेत. हे बघा हे बघा सगळी लोक बघा रस्त्यावरतीच उभं राहून आरती वगैरे घेत आहेत. आता रात्रीचे 1:31 झालेले आहेत, सगळे जण आता निघालोय दर्शनाला भस्मारतीसाठी. किती सगळं सुमसाम आहे बघा, तिथे ते समोर दिसत आहे ते भारत माता मंदिर आहे. आणि मेन मंदिर हे आहे बघा, हे वालं मेन मंदिर आहे. सगळे भस्मारतीसाठी निघालोय, तिचे 1:38 झालेत. आणि हे बघा तरी सुद्धा नाश्त्याचा स्टॉल वगैरे सगळं चालू असतो, थोडस चहा आणि कॉफी पित आहेत सगळेजण. तर आम्ही आता सर्व सिक्युरिटी चेक वगैरे करून आतमध्ये आलेलो आहे. बघा किती लाईन आहे बघा. आता भस्मारती वगैरे करून आम्ही बाहेर आलेलो आहोत. पाऊस बघा भरपूर चालू आहे. आणि बाहेर आल्यावरती इथे समोरच प्रसादाचा काउंटर वगैरे आहे. हे बघा इथे प्रसादाचा काउंटर आहे, तुम्ही इथून प्रसाद वगैरे घेऊ शकता. आणि इथे प्राइजेस वगैरे सगळे लिहिलेले आहेत कितीला आहे काय आहे.